पूर्वी एक जिल्हा प्रमुख होता, चार चार आमदार होते, हा तुमचा प्रश्न होता. पूर्वीची रचना, पूर्वीची रचना आज आपण बाकीच्या गोष्टीसुद्धा पाहिल्या तर व्याप्ती वाढलेली आहे. विधानसभा क्षेत्राचंसुद्धा आपण जर पाहिलं, डिलिमिटेशन ज्या वेळेला होतं त्यावेळेला या गोष्टी, कालची लोकसंख्या, कालची मतदारसंख्या, आजची मतदारसंख्या याच्यामध्ये जशी वाढ आहे तशा रीतीने आहे की असं कसं करताय आपण? दशकादशकांच्या याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं, दशकादशकांच्या याच्यामध्ये पाहिलं ही वाढ आहे आणि त्याला कोण काय नाही आहे अशा रीतीचा भाग नाही आहे. आणि ते बघता एक लिमिटेड साहेबांचं एक हे होतं की व्यवस्थित थोडं थोडकं व्यवस्थित काम द्या, त्याची अकाउंटेबिलिटी, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी, त्याची जबाबदारी ती त्या याच्यामधनं अधोरेखित होते. तीन तीन विधानसभांना मिळून आपण एक एक जिल्हा प्रमुख वगैरे अशा प्रकारचं जी मांडणी केली आहे ही संघटनेने विचारपूर्वक, संघटना म्हणजे शिवसेना पक्षप्रमुखांना ज्या पद्धतीनं वाटलं व्यवस्थित त्या पद्धतीनं केलेली आहे. आता त्या याच्यामध्ये चार आमचे आमदार पूर्वी होते आता नाही आहेत. निवडणुकांमधनं यशाचं गमक असतं. या निवडणुकांमध्ये शेवटी लोकशाही आहे, जो जिंकला त्या डोकी मोजली जातात, त्याप्रमाणे यश अपयश येत राहील. पण आपण म्हणता त्या पद्धतीनं काल होते आज एक नगरसेवकसुद्धा एक आहे. ही परिस्थिती ज्या पद्धतीनं नांदेडमध्ये ती परिस्थिती त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल करून सक्षमरित्या पुन्हा एकदा जो भगवा जिथं नांदेड महानगर, नांदेड वाघाळा याचं हे होतं, त्यावेळेला आमचा महापौरसुद्धा तिथे होता, प्रथम महापौर शिवसेनेचा. त्यामुळे या गोष्टींचा कुठेतरी हे घेऊनच शिवसेना पक्षप्रमुखांनी आणि आम्ही सगळे यामध्ये नेते आहेत, सर्व खासदार आहेत, आमदार आहेत, या सगळ्या गोष्टींचं हे करून आता यामध्ये अशा प्रकारची ढिलाई येणार नाही यासाठीचा सुद्धा हा शिवसेनेचा उपक्रम आपण घेतलेला आहे.